नागपूर जिल्ह्यात तसेच वर्धा जिल्ह्यात सलग 2 दिवसांपासून रात्रीला अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. यात गुरुवारी आणि शुक्रवारी दमदार पावसाने आगमन झाले. दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली. या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे चांगलाच गारवा वातावरणात निर्माण झाला आहे. मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या या पावसाने तापमानात कमालीची घट झालेली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून साधारण तापमानात 8 ते 9 अंशांनी घट झालेली आहे. वातावरणातील झालेल्या बदलामुळे हवामान खात्याने 18 मार्च ते 21 मार्च दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली होती. यात सलग 2 दिवसांपासून रात्रीच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. पराग डोबडे, ETV भारत, नागपूर.